नमस्कार, मी नीता दाते नीता स्पोर्ट ट्यूबमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आज आपण पाहणार आहोत एकच मसाला वापरून वेगवेगळ्या फ्लेवर्सचे सरबत किंवा कोल्ड्रिंक. तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहून घेऊया. इथे मी 2 चमचे जिरं घेतलेलं आहे, 1/2 चमचा ओवा, 1 चमचा काळी मिरी, 1/2 चमचा बडीशेप आहे, 1.5 चमचा काळं मीठ आहे, 1/2 चमचा व्हाईट आपलं नॉर्मल मीठ आहे, 1/2 चमचा चाट मसाला आहे आणि 1/2 चमचा सुंठ पावडर आहे. सुंठ पावडर ऑप्शनल आहे. ह्यापुढे इथे मी पुदिना घेतलेला आहे क्रश करून. ह्या अशा प्रकारच्या आपल्या खलबत्त्यामध्ये मी फक्त थोडासा क्रश करून घेतलेला आहे. 1 चमचा आल्याचा रस आहे. कोकम सिरप आहे 2 ते 3 चमचे. हे अशा कॅनमध्ये जे मिळतं तेच मी वापरलेलं आहे. इथे पिठी साखर आहे 5 ते 6 चमचे आहे. 1 वाटी मी दही घेतलेलं आहे. 2 लिंबांचा रस वापरलेला आहे इथे मी. इथे 2 काकड्या घेतलेल्या आहेत कापून, स्प्राईट. 1 अर्ध कलिंगड आहे असं कापलेलं. आणि सजावटीसाठी आपल्याला लागणारं हे साहित्य आहे. इथे मी कलिंगडाचे काप घेतलेले आहेत, काकडीचे काप, पुदिन्याची पानं, काकडी, कलिंगड आणि असे लिंबू कापून घेतलेले आहेत. आणि आपल्याला लागणारं हे पाणी, चिल्ड वॉटर. तर पाहूया आपण आपली कृती. इथे मी पॅन थोडासा गरम केलेला आहे. जास्त आपल्याला गरम नाही करायचं आहे. आणि हे आपले मसाले आहेत ना, ते आपल्याला थोडेसे परतून घ्यायचे आहेत. 1-2 मिनटासाठी परतून घ्यायचे आहेत. जास्त करपवायचे नाही आहेत, नाही तर त्याचा फ्लेवर छान येणार नाही. मी जिरं घातलेलं आहे, ओवा घालते आहे, बडीशेप आणि काळी मिरी. हे फक्त आपल्याला परतून घ्यायचे आहेत, भाजून नाही घ्यायचे आहेत. करपवायचे तर अजिबात नाही आहेत. गॅस मी एकदम मंद ठेवलेला आहे. आता त्याचा एक फ्लेवर यायला लागलेला आहे जिऱ्याचा. आपण आता गॅस बंद करूया. आणि आता हे आपण मिक्सरमध्ये ह्याला बारीक वाटून घेऊया. हे पहा, आता हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटायचं आहे. मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे. ह्याचबरोबर आपण हे मीठ, जे दोन्ही पद्धतीचं आपलं मीठ आहे ते, चाट मसाला आणि सुंठ पावडर, हे सुद्धा आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत. आणि आता मिक्सरला फिरवून घेऊ. हे पहा, तुम्ही पाहू शकता इथे अशा पद्धतीने मी हा मसाला तयार करून घेतलेला आहे. एकदम फाईन पावडर नाही केलेली, थोडासा जाडसर ठेवला आहे. एकदम जाडसर पण नाही ठेवायचं आहे. तर आता आपण काय करणार आहोत, आता आपण सर्वात पहिले वॉटरमेलनचा ज्यूस बनवणार आहोत. तर त्यासाठी हे वॉटरमेलन आहेत, ह्याच्या मी सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत. जर तुम्ही बिया काढणार नसाल तर मिक्सरला फिरवताना थांबून थांबून फिरवायचं आहे. 5 मिनटं फिरवून परत थांबायचं, परत फिरवायचं, अशा पद्धतीने फिरवून तुम्ही वाटून घ्या. मी आता ह्याच्या बिया काढलेल्या आहेत म्हणून मी डायरेक्ट वाटणार आहे. आता मी वॉटरमेलन हे असं गाळून घेत आहे. मी वाटून घेतलेलं आहे आणि हे गाळून घ्यायचं आहे. गाळून घेतल्याने काय होतं, जर बिया राहिल्या असतील तर त्या गाळणीवर वरती राहून जातात. हे बघा, अशाच पद्धतीने आपण काकडीसुद्धा आता वाटून घेणार आहोत आणि तीही अशीच गाळून घेणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने मी हे पूर्ण गाळून घेतलेलं आहे. हा गाळ असं वरती राहिलं आहे, पाहू शकता 1-2 बिया राहिल्या होत्या, त्यासुद्धा ह्याच्यात राहिलं. हे पहा. आणि आता अशाच पद्धतीने आपण काकडीसुद्धा गाळून घेऊया. आता अशाच पद्धतीने आपण काकडीसुद्धा मी वाटून घेतली आहे, तीसुद्धा आपण अशी गाळून घेऊया. ह्याच्यामध्ये मी थोडं पाणी ॲड करणार आहे. एकच मसाला वापरून आपण इथे 5 वेगळ्या पद्धतीचे ड्रिंक्स बनवत आहोत. अशाच पद्धतीने तुम्ही अनेक फ्लेवर्सचे बनवू शकता. इथे मी वॉटरमेलन वापरलेलं आहे. तुम्ही मस्कमेलन, ऑरेंज, पायनॅपल, किवी, मोसंबी किंवा डाळिंब, कैरी आहे, असे कोणतेही पद्धतीचे फ्रूट्स वापरून, कोणतेही वेगवेगळे फ्रूट्स वापरून तुम्ही ह्या एकच मसाल्याने वेगवेगळे सरबत बनवू शकता.
आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे खूप उकडते, तेव्हा अशा उकाड्याला तुम्ही असे सरबत पिऊन बाय बाय करू शकता। हे पहा आपण काकडीसुद्धा आता गाळून घेतलेली आहे। हे पहा तुम्ही ते पाहू शकता, मी अशा पद्धतीने ही काकडी गाळून घेतलेली आहे। तर आता सर्वात पहिले आपण वॉटरमेलनचं ज्यूस बनवूया। आता आपण बनवूया वॉटरमेलन ज्यूस, त्यासाठी मी इथे बर्फ वापरते। एक बर्फ आपण हा बनवलेला मसाला एक अर्धा चमचा मी घेते आहे, तुम्ही तुमच्या टेस्टनुसार वापरू शकता। थोडासा हा क्रश केलेला पुदिना आहे, एक अर्धा चमचा लिंबाचा रस, एक चमचा पिठी साखर आणि आता आपण घालूया आपला हा वॉटरमेलनचा ज्यूस। तर ह्याच्यामध्ये मी हे थोडेसे वॉटरमेलनचे जे काप केलेले आहेत ते घालणार आहे। आणि वरतून हा मसाला स्प्रिंकल करणार आहे थोडासा। आणि हे वॉटरमेलन, इथे आपला वॉटरमेलन ज्यूस रेडी आहे। आता आपण बनवूया काकडीचं सरबत। त्यासाठी बर्फ आपण तयार केलेला आपला मसाला अर्धा चमचा मी घातला आहे, थोडेसे क्रश केलेले पुदिना, अर्धा चमचा मी लिंबाचा रस घालते, एक चमचा मी हे घालते पिठी साखर आणि त्याच्यावर घालूया आपला काकडीचा ज्यूस जो बनवलेला आहे तो। आणि हे छान असं मिक्स करून घेऊ। मसाला तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता, किती गोड हवं आहे तशी साखरही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आता ह्याच्यात मी घालते आहे काकडीचे काप, छोटे छोटे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत सजावटीसाठी। वरतून आपण हा आपला मसाला स्प्रिंकल करूया आणि ही एक काकडी। अशा पद्धतीने आपलं काकडीचं सरबत तयार झालेलं आहे। आता आपण कोकम सरबत बनवूया। कोकम सरबत नॉर्मली कोकम सिरपपासून बनवलं जातं, जे रेडीमेड कोकम सिरप मिळतं तेच मी इथे वापरलेलं आहे। ते मी इथे 2 चमचे घालणार आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि आपला हा मसाला पुदिन्याची पानं कोकम सिरपमध्ये ऑलरेडी शुगर असते त्यामुळे शुगर तुम्ही इथे कमीच घालते आहे मी, तुम्ही पण कमी घाला किंवा जास्त घाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करा। ह्याच्यामध्ये मी आता पाणी ॲड करणार आहे। बर्फ घालूया आणि हे छान मिक्स करून घेऊ।
अशा पद्धतीने आपलं हे कोकम सरबतसुद्धा रेडी आहे। थंडगार कोकम सरबत उन्हाळ्यामध्ये एक पर्वणीच असते, अशा पद्धतीचे तुम्ही हे थंड सगळे ड्रिंक्स बनवून पहा। आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा, लाईक करा आणि शेअर करा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा। आता आपण पाहणार आहोत पुढचं ड्रिंक। आता आपण बनवणार आहोत आपलं नेक्स्ट ड्रिंक, ते म्हणजे जिंजर लेमन। त्यासाठी मी आता इथे लिंबाचा रस वापरत आहे, 2 चमचे मी लिंबाचा रस वापरणार आहे इथे। अर्धा चमचा मी इथे आल्याचा रस वापरणार आहे। अर्धा चमचा आपला मसाला, हे पुदिन्याची पानं, साखर, ह्याच्यामध्ये साखर थोडीशी जास्त घातली तरी चालेल। बर्फ, आणि ह्याच्यामध्ये मी वापरणार आहे स्प्राईट। मिक्स करून घेऊ। स्प्राईटच्या ऐवजी तुम्ही साधा सोडा वापरलात तरी चालेल, किंवा पाण्यामध्ये सुद्धा हे तुम्ही ड्रिंक बनवू शकता। जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी हे ड्रिंक पिणार असाल तर साखरेऐवजी तुम्ही मध वापरा। आणि अशा प्रकारे आपलं हे जिंजर लेमन रेडी आहे। आता बनवूया आपलं लास्ट ड्रिंक, ते म्हणजे मसाला छास। त्यासाठी मी घेतलेलं आहे दही। ह्याच्यामध्ये घालणार आहे हा आपला अर्धा चमचा मसाला, थोडे पुदिन्याची पानं, साखर घालायची आहे अर्धा चमचा, आणि ह्याला मी थोडंसं इथे मी आल्याचा रस घालते आहे। आणि ह्याला छान मी रवीने मिक्स करून घेणार आहे। अशा पद्धतीने ताक जर तुम्ही रोजच्या जेवणात वापरलं प्यायला तर तुम्हाला खूप त्याची मदत होईल उन्हाळ्यामध्ये, तुम्हाला एक चांगला आहारच मिळेल अशी छान पर्वणीच आहे आहाराची। आपल्या जेवणामध्ये रोज हे ताक बनवून पिलं तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे। अशा पद्धतीने तुम्हाला जितकं पाणी हवं आहे तितकं पाणी घालून तुम्ही पातळ किंवा जाड ठेवू शकता। मी याच्यामध्ये चिल्ड वॉटर घातलेलं आहे, तुम्ही साधं पाणीसुद्धा वापरू शकता याच्यात। आपलं मसाला छास आता रेडी आहे, आपण सर्व करूया। आता हे आपलं मसाला छास सर्विंगसाठी रेडी आहे। मी थोडासा मसाला स्प्रिंकल करते आपण जो रेडी बनवलेला आहे, आणि ही पुदिन्याची पानं। अशा प्रकारे हे मसाला छास आपलं रेडी आहे। तुम्ही ह्याचा वापर रोजच्या आहारात नक्की करा। उन्हाळ्याच्या दिवसात छास पिणं खूप गरजेचं आहे। आता हे अशा प्रकारे आपले 5ही ड्रिंक्स तयार आहेत, वॉटरमेलन ज्यूस, काकडीचं सरबत, जिंजर लेमन, कोकम सरबत आणि मसाला छास। ह्याच मसाल्यातून तुम्ही अनेक फ्लेवरचे वेगवेगळ्या फळांपासून ज्यूस बनवू शकता आणि उन्हाळ्यामध्ये एन्जॉय करू शकता। नक्की कळवा मला तुम्हाला माझे हे ड्रिंक्स बनवलेले मी कसे वाटले तुम्हाला। तुमचे कमेंट्स कळवा, तुम्ही शेअर करा, लाईक करा माझे व्हिडिओ। आपल्या घरातील लहान मोठे कोणीही हे खाऊ पिऊ शकतात असे हे ड्रिंक्स आहेत। अशाच नवनवीन रेसिपीजसोबत आपण भेटत राहूया, तोपर्यंत स्टे सेफ, स्टे हेल्दी, स्टे ॲट होम। बाय बाय।
माझ्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा, आणि तसेच सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर नक्की प्रेस करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील. धन्यवाद.